नमस्कार, शब्द सह्याद्री फाउंडेशन प्रस्तुत विचार पुष्पात आपले स्वागत। आज दिनांक 20 मे 2021 च्या विचार पुष्पातील सुभाषित। कामधेनु समा विद्या सदैव फलदायिनी, प्रवासे मातृवत तस्मात विद्या गुप्त धनम स्मृतम। अर्थात कामधेनु प्रमाणेच विद्या सुद्धा फळ देणारी असते। प्रवासामध्ये ती आईप्रमाणे आपले रक्षण करते, म्हणूनच तिला गुप्त धन असेही म्हणतात। आजचा दिन विशेष 1498। पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा भारताच्या कालिकत बंदरात दाखल झाला। 1540 छायाचित्रकार अब्राहम ऑर्टेलियस यांनी थॅट्रम ऑर्बिस टेरारम हा पहिला आधुनिक ॲटलास प्रकाशित केला। 1860 आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचा जन्मदिन। 1873 लेवी स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणे असलेल्या निळ्या जीन्सचे पेटंट घेतले। 1884 प्राच्यविद्या संशोधक भाषाशास्त्रज्ञ आणि साहित्य समीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्मदिन। 1891 थॉमस एडिसन यांनी कॅनेटोस्कोपचा पहिला प्रोटोटाईप प्रदर्शित केला। 1902 क्युबा देश अमेरिकेपासून स्वतंत्र झाला। 1944 रेडबुलचे सहसंस्थापक डिट्रिक मत्तेकिज यांचा जन्मदिन। 1948 चियांग काई शेक हे चीनी गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले। 1996 देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला। 2000 राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती GMC बालयोगी यांची एकमताने निवड झाली। 2001 चित्रपट निर्माते लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर झाला। आजचा सुविचार, तुमच्या हृदयात जे आहे तेच तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकाल। प्रेम असेल तर प्रेम आणि द्वेष असेल तर द्वेष।